युक्रेन रशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे बाजारात महागाईचा भडका उडाला आहे. तरी स्वयंपाकातील फोडणीत महत्वाचा कांदा मात्र कमालीचा घसरल्याने कांदा उत्पादक धास्तावला. गत 2 वर्षात कोरोनामुळे बाजारपेठा ठप्प होत्या. बाजारपेठा ठप्प असताना देखील शेतकरी शेतात राबत होता, त्यात कांदा उत्पादक देखील मागे नव्हते. कोरोना काळात शेतकऱ्यांना त्यांचा कांदा सरासरी 5 रुपये किलोने विकावा लागला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला, बाजारपेठा खुल्या झाल्यात. मात्र असं असलं तरी कांदा उत्पादकांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. कांद्याचे दर हे प्रति किलो 8 ते 10 रुपयांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे कांदा शेतकऱ्यांसह ग्राहकांना देखील रडवतोय. कांदा उत्पादक सध्या चिंताग्रस्त आहेत. अवकाळी पावसामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट आलं होतं, पण त्यावर त्यांनी मात केली, पुन्हा घाम गाळून कांदा पिकवला. आता आपण मालामाल होऊ या आनंदात असतानाच कांद्याचे दर मात्र अचानकपणे गडगडले. त्यामुळे ज्या पिकांसाठी त्यांनी 1 लाख रुपये खर्ची घातले, त्या हातातोंडाशी आलेल्या या पिकातून आता मुद्दल मिळण्याची ही शक्यता धूसर झाली आहे. 10 दिवसांपूर्वी 22 ते 30 रुपये प्रति किलो असा कांद्याला भाव मिळत होता, पण अचानकपणे 10 ते 13 रुपये प्रति किलो असे दर घटले. सर्वाधिक कांदा पीक अचलपूर तालुका परिसरात घेतले जाते. खरेदी विक्रीसाठी पथरोट महत्वाची बाजारपेठ आहे. प्रत्येक आठवड्याला 1000 क्विंटल कांद्याची विक्री होते. त्यानंतर अवघ्या काही तासात हा कांदा देशातील विविध बाजारपेठेत दाखल होतो. पण होळीमुळे अनेक बाजारपेठा बंद होत्या. त्याशिवाय तेथील परप्रांतीय मजूर होळी साजरी करण्यासाठी आपापल्या घरी गेला, त्यामुळे देशातील बाजारातून कांद्याची मागणी घटली. सोबतच ठिकठिकाणचा कांदा बाजारात आला. परिणामी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. रशिया आणि युक्रेन मधील युद्धजन्य परिस्थितीमुळे महागाईचा भडका उडवला, त्यामुळे कांदा ही भाव खाईल अशी अपेक्षा होती. पण होळीच्या सणाने शेतकऱ्यांच्या अपेक्षांचा अक्षरशः भंग केला. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जवळपास अनेक वस्तूंच्या किमती गगनाला भिडत आहेत. अशातच आता नेमक्या होळीपासून चिकन आणि मिरचीचे दर वाढले आहेत. चिकनचे दर चक्क 300 रुपये किलोवर गेले आहेत. मिरचीचे भाव देखील चांगलेच वाढले आहेत. हिरव्या मिरचीच्या दरांनी देखील घाऊक बाजारात 100 पार केली आहे. 40 ते 50 रुपये किलो मिळणारी हिरवी मिरची आता किरकोळ बाजारात 150 ते 160 रुपयांनी विकली जात आहे. अवकाळी पाऊस, दिवसेंदिवस वाढलेल्या पेट्रोल डिझेल आणि CNG दरामुळे भाजी मंडईत होणाऱ्या आयात आणि निर्यातीवर होऊ लागला. चिकन महागले असताना त्यातच कोंबड्यांचं खाद्यही महागलं आहे. तसेच बर्ड फ्लू नंतर कोंबड्यांचे उत्पादन घटल्याने दरवाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे कुक्कुट खाद्य महाग झाल्याने अंडीही महागण्याची शक्यता आहे. पक्ष्यांना लागणाऱ्या खाद्यांच्या दरात सुमारे 60% वाढ झाली आहे. प्रत्येक अंड्यामागे 1.25 रुपये तोटा होत असल्यामुळे अंड्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे. नितीन दुर्बुडे, विदर्भ न्यूज, पथरोट.